बघा किती मस्त हसतात बाबू. मस्त शिवाजी महाराजांचं रूप केलंय. तर गाईस दुसरा पण शूट झालेला आहे, आता तिसरा शूट करायचा आहे. तर आता बाबू झोपेल तरच शूट होईल. आता झोपेपर्यंत थांबायला लागेल आम्हाला. वेट बघ असा बघत बसलाय. तुम्ही अशी नाही, तुमचं साईड पोज दिसली पाहिजे मला. जस्ट नॉर्मल असं बघा. हां, येस. झोपतच नाही आता, उठलाय तर शूट करून नाही देते. तर एक शूट आपला कॅन्सल होतो, दुसरा शूट आपण बांधून करूया. बांधून केल्यावर मला बाबू लगेच झोपतो. आणि आता पटापट शूट करायला लागेल, त्यामुळे मला पण जायचं ऑर्डरला, लांब जायचं ठाण्यात. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? सो जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. सो सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी फ्रेश झाली आहे. आणि आज तुम्ही बोलतील का मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आफ्टर डिलेवरी मी फर्स्ट टाईम ब्लॉग स्टार्ट करते, बिकॉज थोडंसं आता बेटर फील होते. आता 12 11-12 दिवस आहे आज. सो आज आम्ही शूट करते, बेबी शूट करते बाबूचा. तुम्हाला माहितीच असेल का आता खूप ट्रेंडिंग चालू आहे का बेबीजचे, म्हणजे 10-15 डेजच्या मध्येच शूट करतात आहेत मेमोरीजसाठी. सो आम्ही पण शूट करणार आहे. खूप त्या दीदीने आम्हाला खूप आधीपासूनच कॉन्टॅक्ट केलेलं, 2-3 महिन्यापासून का मी तुमचा बेबी शूट करणारच आहे, कोणाला सांगू नका, म्हणजे कोणाला दुसऱ्यांना सांगू नका. सो त्या दीदी मुंबई म्हणजे पनवेलवरनंच येतात जवळून, तर आता येतीलच थोड्या वेळात. आणि हे पण येतं ते घरी आणि लवकरच तुम्हाला बेबी शूट. आता हा व्हिडिओ तर आम्ही 1 महिन्यानेच अपलोड करणार आहे, लवकर नाही रिव्हील करणार आहे फेस, कारण घरचे खूप ओरडतात आहे आम्हाला त्याच्यामुळे. तर लवकरच हा ब्लॉग्स तुम्ही कंटिन्यू राहा, याच्यामुळे तुम्हाला पुन्हा आमचं बेबीचं शूट काय सेटअप असेल सगळं बघायला मिळेल. सो कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. इथे म्हणजे बाबूचं शूट आहे, ऍड्रेस इकडचा दिसत होता शूट करणारे, ते जे येणार होते ना ते इथे बाहेर आले, तर इकडनं घेऊन जाऊ आपण इसकेच्या घरी घेऊन जायचं आहे. तर बाबूचं कोणतं शूट आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला समजत असेल थांबेलवर ना. तर चला तर तुम्ही पटापट जाऊ, आपण इसकेच्या त्यांना घेऊन जाऊ, इसकेच्या घरी जाऊया. नंतर ते विचार थांबले बाहेर, त्यांना आता युवा ॲड्रेस भेटला तशी ते चालत चालत ना आली घरी. म्हणजे बाबू आपल्या घरी ना तुमच्या घरी आहे, तर चला आपण कण भेटेल ते आपल्या बाहेर थांबले आपल्याला. आता त्यांना मी बोललो चला आमच्या गाडीच्या मागे मागे, तर येतात तिथे माझ्यांची गाडी आहे, इसकेच्या घरी येऊन जाऊया. आणि इसके असा झोपेमध्ये उलटं सुलटं काम करत असते कधी कधी, तिथं वाटलं इकडचं जाते तिने पाठवून ठेवलेलं चुकून. बाहेर आले होते त्याला घेऊन जायचं, मला पण जायचं होतं 9 वाजता, पण मी पण लेट उठलो कारण रात्री मूवी बघायला गेलो. तर मला टाईम झाला किती माहिती आहे का, 2:30 मूवी संपली, 3 वाजता घरी आलो आणि झोपलो जरासा. आणि आता एक चक्कर पण मारलेली त्याच्यामुळे. अजून असेल ना कशामध्ये आणलं त्यांनी. सो गाईस आता घरी आलो आणि शूटचं सामान सर्व आणलेलं आहे. आता थोड्या शूट चालू करूया, आणि चहा पाणी नाश्ता नंतर शूट. पहिले मला पण कॉपी घ्यायची आहे, बसली आहे. तर रात्रभर झोपटलाय, आईने झोपून देतलाय, रडतो का त्रास देतो रे बाबू मम्मीला. असं पप्पा आले भेटायला बाबूला आणि आले आले मला ना विचारलं पण नाही का तू बरी का काय, डायरेक्ट उडी मारली बाबूच्या अंगावरती. हा म्हणजे आलेले डायरेक्ट बाबूजींवर उडी मारली आहे. आणि होतच माझे परी, यांना काय माहिती यांची परी रात्रभर मला परेशान करत होती. झोपूनच येतो परी कारण पप्पा पण झोपले, रात्री पिक्चर बघायला गेलते ना. पप्पांची वाट बघत होती मी रात्रभर, माहिती का 3 वाजेपर्यंत मस्त झोपणार होती. बस 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 तर गाईस ते आले शूटिंग वाले बाहेर आणि बिचारे खूप लांबून आले आणि त्यांना चुकून मी ऍड्रेस आमच्या घरचा दिला सांगितलं. सो गाईस आता मी पण आता ह्यांनी कपडे आणलेत घरून माझ्यासाठी थोडेफार, तर मी ड्रेस वेअर करते आणि रेडी होते. आणि बाबूला पण आता उठवतो, उठवायचं नाही आपल्याला, स्लीपिंगमध्येच फोटो हवे, ते बोलले झोपलेलेच फोटो हवे आपल्याला. थोडंसं उठला पण ठीक आहे आणि झोपेत पण चांगले फोटो काढायचे त्यांना. त्यांना ना म्हणजे 10-15 दिवसाच्या आतलेच बेबीज पाहिजेलेत फोटोशूटसाठी, ते बोलले एकदम बेस्ट टाईम कधी असतो 15 दिवसांच्या आतमध्ये. डोक्याला बघ असं काहीतरी हागले मी डोकं कुठे नाही, तुम्ही तर डोसेचं पुढे आणली ना ती लागले डोसेचं डोक्याला. नाव काय बोलते बाबू, नाव काय काय तुझं नाव काय, व्हॉट इज युअर नेम काय, व्हॉट इज युअर नेम
बोल लाजतोय तुला तुला तयारी चालू जाईस आता स्टँड बनवायला घेतलाय फोटोशूट साठी ताईंनी स्टँड बनवूया राय चालू करायचे आणि बाबू तर झोपलाय म्हणणं वाटत उठेल शूट मध्ये आपल्याला त्रास काय देणार नाही तो झोपलेला असतो शूट डोळे बंद असेल तर खूप मस्त शूट आहे आणि तुम्हाला समजलं असेल थंबेलवर ना तर आता पूर्ण शूट झाल्यावर ना समजेल प्रगती असेल आता शूटिंगवर समजेल तर आपल्यावर गेल्या का कोणा गेल्या शूटिंग आवडते का नाही त्याला पुण्यात चालतं आज सेटअप पूर्ण रेडी झालेला आहे गाईस आता थोड्या वेळी सेट बाकी आहे पहिला क्रिसमसचा शूट करणार आहे इसके बोलते आणि हा ब्लॉग आम्ही कधी अपलोड करू माहिती नाही पण करू करू आणि फोटो पण मला वाटतं लवकर रिलीज होईल आता क्रिसमसपर्यंत करूया म्हणून कारण आता सगळे सगळी होईल करतात 10-15 दिवसांमध्ये आणि हे जे फोटोशूट असतात ते म्हणजे 10-15 दिवसांच्या आतलेच बेबी असतात जास्त करून तर लेट्स सी तर गाईज बाबूला आणलं आहे आणि आता रडेल त्याने माहिती नाही ओपन केलं तर खूप रडतो मी खूप छान त्याने हँडल करते आणि आता क्लोथ रेडी करते आम्ही क्रिसमस सेटअपसाठी आणि तिथे सेटअप पण रेडी झालेलं आहे शूटसाठी शूट आमच्या बाबूचा फर्स्ट शूट बाबू म्हणून आज 10 दिवस झाले तर आज शूट आहे बाबूचा आता आमचे शूट बंद होता का शूट असं तुमच्या डबल शूट बिट होता का असं फोटो काढायचे का बोलतात लहान पोरांचे तर मित्रांनो आता एक शूट झालेला आहे बाबूचा क्रिसमसचा आणि आता जो शूट आहे तो आपण जी सुरुवात केली ब्लॉगिंगला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्लॉगिंगपासून सुरुवात केलेली आहे आपण तर आज आहे तो म्हणजे शूट करणार बाबूंचा शिवाजी महाराजांचा लुक करणार आहे आपण तर लय भारी वाटणार आहे लय भारी फोटो बघायला भेटणार आहे तुम्हाला आणि तर आहेत आता बघू आता शूट कसा होतो तुम्हाला समजेलच चालू सेटअप होता सेटअप बनवायला घेतला आहे त्यांनी सेटअप सर्व बनवतात हे तर सेटअप झाला ना तर समजेल कसा शूट होतो करून आपला तर चलो छत्रपती शिवाजी महाराजांचा शूट आहे बाबूचा बाबूला लुक करणार आहे महाराजांचा लुक करत आहे तर लय खूप झालं नाही अरे खूप भारी वाटतं आहे कारण का तुम्हाला माहिती ते आपल्या ब्लॉगिंग स्टार्टिंगला जय शिवरायांच्या महाराष्ट्र असतं सर काही आता बाबूचा ना फर्स्ट टाईम असं म्हणजे अजूनपर्यंत कोणी असा लुक केलेला नाही आहे तसा लुक आम्ही करणार आहे शिवाजी महाराजांचा लुक शंभू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक करणार आहे आपण असं कोणी अजून केलेलं नाही आहे त्यांच्या पेजवरती पण आणि जास्त आपण बघायला पण नसेल मिळाले कृष्णाचे झालेत भरपूर झालेत तर आता बघूया लेट्स सी कसा असेल फायनल लुक खूप छान असं सेटअप त्यांनी पूर्ण रेडी केलेलं आहे आणि क्लोथ वगैरे सगळे त्यांनी आणलेत माळा वगैरे तर बघूया आपला बाबू कसा दिसतो बाबू काय करतोय तू काय करतोय म्हणजे घरी डुगू घरी गेला तो बघा ना
बघा किती मस्त हसतात बाबू. शिवाजी महाराजांचं लुक केलंय. छोट्या पोरांचा का करतात कारण नंतर चुरबुळ खूप खातात. डोळे बंदच लागतात ते शो. एक डोळ्याने चेक करते बाबू. पहिल्यांदा शूटिंग चालली. ठीक आहे. काय झालं सात वर्षाचं झालं. ते पण व्हायरल नसलं झालं. तर गाईस दुसरा पण शूट झालेला आहे. आता तिसरा शूट करायचा आहे तर थोडासा ब्रेक घेऊया आपण आता. आणि खूप मस्त शूट झाला आणि बाबू एकदम म्हणजे रडला. आणि अजूनपर्यंत दोन शूट एकदम शांतपणे झालेले आहे. एक तर आपण रोज बघितला मस्त शूट झालेला मगाशी. आणि आता तिसरा शूट आहे. पहिल्या शूटमध्ये मग चेहरा असा नव्हता दाखवलेला तर दुसऱ्या शूटमध्ये चेहरा रिव्हील केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. काय म्हणते बाबू मोठा होईल तेव्हा बोलेल का मम्मी पप्पांनी खूप चांगलं केलं माझ्या लहानपणी शूट करून ठेवलं. कारण आता आपण पण छोट्यापणीचे फोटो बघतो किती खुश होतो. त्या टाइमला एवढे नव्हते तरी पण ना. हो ना एवढे मस्त फोटो बघेल तेव्हा बोलणार मी. हो ना चिंटू तर तुम्हाला पण शूट करायचं असेल. तुम्हाला ऍड्रेस सर्व लोकेशन तुम्हाला पूर्ण डिटेल्स देणार आहे. तर कंटिन्यू राहलो पुन्हा ब्लॉगमध्ये. अजून दोन लुक बाकी आहेत. बघू आता बाबू कसा मला सपोर्ट करतो त्याच्यावरती सगळं. बाबू माझा त्याला शूटची आवड आहे तो काय ना रडणार. हो का माझा नाही का. हो तुम्ही केवढे चिडचिड करता शूटला. तसा नाही येतो. तुम्ही दोन फोटो काढून किती चिडतात ना माझ्यावर लगेच. आठवलं का शूट आपलं. हो ना आपली किती भांडण व्हायचे कोलॅबरेशन शूट करता ना. यस ड्रेस व सो मित्रांना दुसरा शूट पण झालेला आहे आणि खूप मस्त शूट झाला. एस केले खुश आहे. म्हणजे एस केले बाबूला पण शूट करायला लावलेला आहे आणि आपण एस केला बघू. काय म्हणते एस के कसं वाटतं. मग मस्त मजा भारी वाटला ना शूटला. आली का मजा. मी कसा लुक केलेला मग अशी जो महाराजांचा बघितला तुम्ही खूप भारी वाटलं. मी तर खुश झालो महाराजांचा शूट बघितला. स्टार्टिंग कारण दीदीने आम्हाला सजेस्ट केलं का तुमची व्लॉगिंगची स्टार्टिंग झालेली शिवाजी शिवजयंतीपासून. तर आपण तसंच करू. आज आत्ताच्या म्हणजे आत्तापर्यंत प्रॉप्समध्ये कोणी पण अशा शूटमध्ये केलं नसेल आय थिंक. छोट्या मोरांत खुश आहे मी. खूप छान केला. खूप छान शूट झाला. मी पण खुश आहे कारण का महाराजांचा ब्लॉगिंग पासून स्टार्टिंग केली ना. आपण तुम्हाला पहिले सांगितलं आम्ही जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केली ना तेव्हा म्हणजे शिवजयंती होती. तर पहिला ब्लॉग आम्ही आमच्या कल्ल्यामध्ये दुर्गाडीला काढलेला. तर तिकडनं स्टार्ट केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून आशीर्वाद घेऊन पाया पडून तर ब्लॉगिंगला स्टार्ट केलं. तर आज इथपर्यंत पोहोचलं 120,000 यूट्यूबची फॅमिली झालेली आहे आपली सर्वांची. अशीच लवकर अशीच वाढत वाढत 2,00,000-3,00,000 होऊन दे. हळूहळू चांगला सफल होईल. आपण जितकी मदत होईल तेवढी मदत करतच जाणार आहे आपण पुढे पुढे सर्वांना. तुम्हाला नक्कीच सांगेल मी कशी काय डिटेल्स वगैरे कसे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही शूट करू शकतात. सो एंड पर्यंत नक्की व्लॉग बघा आणि जे नवीन असेल आमच्या चॅनल वरती सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा. आणि मी काय बोलतो माहिती का मित्रांनो का बेबीचे शूट करतो ना आपल्या छोट्यापणीचे तर हे ना 15 ते 20 दिवसाच्या आतमध्येच करा. डोळे बंद असतात बाबू जसं त्रास नाही देत तेव्हासाठी शूट आहे बेस्ट एकदम. तर लवकर झाल्यावर शूट करा आणि तुम्ही जितकं म्हणजे पॉसिबल होईल ना
तर तुम्ही त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन शूट करा, कारण का तिकडे भरपूर भारी तुम्हाला भेटेल, भरपूर भरपूर मस्त मस्त शूट करायला भेटेल. आणि तिकडे जागा पण मस्त आहे, घरी शूट नाही होत. आता एस केची तब्येत ठीक नव्हती तर एस के बाहेर जाऊ न शकत. त्यांचा स्टुडिओ कुठे काय ते तुम्हाला ॲड्रेस देईलच आम्ही, तर तुम्ही नक्की विजिट करा आणि खूप चांगला तुम्ही फोटोशूट करू शकता. तेवढं भारी भारी जागा आहे ती, तुम्हाला दाखवेल मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेऊन त्यांचे टाकेल थोडीच्या साईडला. तर नक्की तुम्ही बघा, शूटसाठी तुम्हाला जायचंच असेल तर कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स आणि काय कुठे ते सर्व तुम्हाला लोकेशन सर्व सांगून देऊ आम्ही. तर चला दुसरा, आता तिसरा शूटची, आता एस बाबू दूध पितोय, तिसरा शूट जेव्हा स्टार्ट होईल ना तेव्हा तुम्हाला परत दाखवतो. आपलं पण शूट आहे, ओ माय गॉड, मला माहितीच ना आपलं शूट आहे. ठीक आहे, मग मसाला मग फ्रेश झालेलं सांगो करून आता सकाळी. आणि आता मी व्हाईट कपड्यावर शूट करायचं मला, आणि इसके ब्लॅकवर, ब्लॅक अँड व्हाईट. डन डन. तर काही दुसरा तिसरा शूट करायचा आहे, पण बाबू काही झोपतच नाही आहे. आता बाबू झोपेल तरच शूट होईल. आता झोपेपर्यंत थांबायला लागेल आम्हाला, वेट बघ असा बघत बसला आहे. पंखा लावू का थोडा वेळ? ओपन मध्ये काढूया, पण थोडस त्याला छान झोपेल काय झालं इसके झोपेल झोपेल. ए आमटा नको खाऊ, तुझ्यावर अंगठा झोकाची ना तुले आठवी पर्यंत. आईवर गेला अंगठा झोकणार आठवी पर्यंत. आठवी पर्यंत सुटला नव्हता माझा. गोमित्र पण लावले ना बोठा तुझ्या, मग सगळं करून झालं माझं. बाबू आमचा आता झोपत नाहीये, मग अशी झोपलेलाच होता. तर ताई खूप मेहनत करते ते झोपवायला, बघू आता झोपतो का. तर फक्त लास्ट शूट बाकी आणि नंतर फॅमिली शूट आहे. बाबू लागला रडायला, थोडा वेळ स्टॉप झालेला आहे ब्लॉग करायचं. बाबू आता रडतोय आणि आजी जेवण मग करायला घेतलेला इकडे. काय पालक पनीर, पनीर पालक पनीर का? हा आजी येतो तुम्हाला सर्व करता येतो. आजी एवढ्या वयामध्ये काम करते सर्व, कोमलची आजी. तर आजीवरच गेली कोमल, पण आईवर पण खूप काम करतात आजी. बघा नाक करते बघा. आणि एका आजी केसा केसा गेलेला आहे इकडे, आणि ते पालक पनीर आहे. आणि इथं बाबा आणायला गेले बरंच काय काय, फटाफट फटाफट डाईट खाऊन घेऊया. बाई डाईटला पण इकडे बघा, शूट चालू होता आणि बाबू काही झोपतच नाही. आता उठला आहे तर शूट करून नाही देते, तर एक शूट आपला कॅन्सल होतो, दुसरा शूट आपण बांधून करूया. बांधून केल्यावर ना बाबू लगेच झोपतो, आणि आता फटाफट फटाफट शूट करायला लागेल. त्यामुळे मला पण जायचं ऑर्डरला, लांब जायचं ठाण्याला, माझी पण ऑर्डर आहे. तर बाय चान्स लवकर निघायला लागेल आपल्याला. कशी बसली कोणता शूट बाकी आहे? कसा उठलाय तुमच्याकडे? जास्त पोरींचे शूट होत असेल ना पण छोट्या मुलांपेक्षा. हा ना, मुलांचं काय नाही बिचाऱ्यांचं. पण आज जो शिवाजी महाराजांचा केला तो तुमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये असते ना जय शिवराय. म्हटलं मी बघितलं म्हटलं करूया. बरं अडतो आता आजीला फोटो काढायचा आहे. आजी असं करा नाही यो यो आजी काय बोलते बोल. काय नाही तर आपण ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला डिटेल्स तर मिळणारच आहे. आता लास्टचा फुल शूट फक्त बाकी आहे. बाबू झोपतच ना आमचा, खूप मेहनत देतो. स्टार्टिंगला एकदम छान डिस्काउंट दिले दोन शूटला, आता तो उठला आहे. बघा बघतो आजीकडे.
ये जरा तुझे काढून घे पटकन. तर गाईज खूप छान छान फोटो त्यांनी क्लिक केलेत. तुम्ही फोटोजसाठी वेट करत असतील, सॉरी लवकर आम्ही टाकत नाही, पण खूप मस्त फोटोज क्लिक झालेत आणि ताईने खूप मेहनत घेतली सकाळपासून आमच्यासाठी. तर गाईज फायनली शूट झालेला आहे आणि आता दिसतात. हाय एवरीवन, तर आज आम्ही बाबूचं शूट केलं आहे, फर्स्ट शूट केलं आहे न्यूबॉर्नचं. तर खूप छान छान फोटो आम्ही क्लिक केले. सो तुम्हाला पण तुमचे बेबीजचे शूट करायचे असतील न्यूबॉर्नचे, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांचं पेजचं मी खाली मेन्शन करते, प्लस कॉन्टॅक्ट नंबर पण देते, तर तुम्ही जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि हे आमच्या घरी आलेत, पण प्रत्येकाच्या घरी जाणं त्यांना पॉसिबल नाही. त्यांचा स्पेशल स्टुडिओ आहे नवी मुंबईला, तर तुम्ही तिकडे जाऊन स्टुडिओमध्ये शूट करू शकता. आपला स्टुडिओ नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ म्हणून आहे, इंस्टाग्रामवर तुम्ही पेज चेक करू शकता. स्टुडिओ आहे उल्वेमध्ये. वी आर सर्टिफाईड न्यूबॉर्न फोटोग्राफर. तर तुमच्या न्यूबॉर्न 10 डेजच्या बाळापासून ते 1 इयर 2 इयर्सपर्यंत आपण शूट करतो, मॅटर्निटी शूट करतो. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल तिच्या पेजवर, तर तुम्ही चेक करा आणि डू व्हिजिट, फॉलो करा. तुम्हाला नवीन नवीन फोटोग्राफी बघायला भेटेल लहान बाळांची. आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये खूप छान छान सेटअप रेडी आहे. तुम्ही इथे करण्यापेक्षा स्टुडिओमध्ये करा, खूप बेस्ट राहील. स्टुडिओमध्ये ऑप्शन्स अवेलेबल असतात. कसं आहे की आता कोमलची खूप इच्छा होती की म्हणजे तिला घरून परमिशन नव्हती मिळत ट्रॅव्हल करण्यासाठी, तर मी आले. पण आपल्याकडे आता बाळ सपोर्ट करत नव्हता, त्यामुळे आपल्याला स्टॉप करावं लागलं. तेच आपल्या स्टुडिओमध्ये काही गोष्टी अवेलेबल आहेत की एका प्रॉपमध्ये जर बाळ कम्फर्टेबल नसेल तर ॲट अ टाईम आपण चेंज करू शकतो, पण हे घरी पॉसिबल नाही आहे. सर मी सजेस्ट करेन की तुम्ही स्टुडिओला या आणि आपण शूट करूया. थँक्यू.